आता तो मरून पडला आहे का जिवंत आहे ते माहीत नाही, पण इथून निघालेलं बरं. मला एकट्याला तर काय दगड तो उचलला गेला नाही, बाकी तुम्ही 12 जण जर आलात तर नक्कीच तो दगड दोन बोटांवर उचलून बघा. उचलला नमस्कार मित्रांनो, मी आदित्यने लाखो स्वागत करतो तुमचं फेरफटक्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आहे कणकवलीतील दारिस्या माझ्या गावात. मी इथे आलेलो आमच्या वाडीचा त्रिवार्षिक गोंधळ असतो त्याच्यासाठी. त्रिवार्षिक म्हणजे 3 वर्षातून एकदा हा गोंधळ होतो, तर त्याच्यासाठी मी आलेलो. पण काही कारणास्तव मला त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता आलेला नाही. तर मित्रांनो, आता हे 1-2 दिवस मला फ्री भेटलेले आहे, तर मी माझ्या अण्णाला म्हणजेच की माझ्या काकाला विचारलं की आजूबाजूला कुठच्या अशा गोष्टी आहेत जिथे मी फिरू शकतो आणि तुम्हालासुद्धा दाखवू शकतो. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी खूप सारे स्पॉट्स सांगितले, पण त्याच्यापैकी खूप सारे स्पॉट जे आहेत जे पावसाळ्यात आपल्याला बघायसारखे आहेत, जसे की धबधबे आहेत खूप सारे. तर त्यांनी दिलेल्या ऑप्शनपैकी एक व्हिडिओ मी आता नक्कीच करू शकतो, तो म्हणजे माझ्या गावाजवळच असलेला एक किल्ला आहे ज्याचं नाव आहे भैरवगड. तर मित्रांनो, इथून 10-15 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आपण पोहोचणार रांजणवाडीत. रांजणवाडी या किल्ल्याचं बेस विलेज आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला या गडाचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि इथून निघूया, त्यावेळी आपल्या गडाला भेट द्यायला. चला. एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. रांजणगडाकडे कसं जातात? सरळ जो रोडा मागे राहिला. अच्छा, तो पहिला फाटा, तो फाटा होता तो तिकडून तिथून सरळ. हो, एकदम लास्ट रोड संपला तिथे. तिथे संपतो का? पुढे रोड. अच्छा अच्छा अच्छा. रांजणगड कुठे आला? तुझं नाव काय? गुरु नाव आहे तुझं? हो. चांगलं आहे, चांगलं. कुठे चालला तू? कुठे चालला? गिरणी. गिरणीला? अच्छा अच्छा. चल, मी इथे गडावर चाललोय. त्यांनी सरळ जाऊ ना. चल बाय बाय. चला बाय बाय. येत आहे काय? थोडा प्रॉब्लेम झाला आहे, हे बघा. चेन लावूया जरा, थांबा. हे जसे आपण सायकलला चेन लावायचो लहानपणी, तशी गाडीची चेन निघाली होती मागून. आपल्या 5-च्या चाकावरून जशी चेन निघते, हां, तशी लावलेली आहे चेन. आता जाऊया. पण जाता जाता त्या काकाने जवळ घाबरवलं आहे, वरती वाघ वगैरे आहेत असं सांगितलं. आणि थोडं जंगलातच आहे हे. आत्ता मी सध्या आहे ते गावठणवाडी आहे आणि या गावठणवाडीवरून पुढे आपल्याला जायचं आता. तर ही आहे आपली रांजणवाडी. बाईक लावली आहे तिथं मागे मी. थोडा कॅमेराचा लावलेला जुगाड जरा पडला म्हणून थोडंसं फुटेज गेलं. ठीक आहे. कसं जायचं आहे गडाकडे? ही वाट आहे. उजव्या हाताने लेपला वळायचा ना. अच्छा, उजव्या हाताने जायचं. ठीक आहे, वळाच्या पुढे ना. ठीक आहे, थँक्यू. नॉर्मल पायवाट झालेली आहे. पाठीमागे फक्त घरं मागे राहिलेत आणि आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. म्हणजे माझ्या अण्णाने पण ते सुद्धा सांगितलेलं की इथे जंगली डुक्कर, गोवा रेडे वगैरे असे जंगली जनावरं आहेत. तर ओरडाओरड करत जा, एक काठी हातात ठेव. त्यामुळे मला आता पहिली एक काठी बघायची. हे जे रांजणवाडी गाव आहे, त्या गावातच एक मंदिर आहे भैरी देवाचं. त्या मंदिराच्या बाजूनेच आपण पुढे जातो आणि मग तिथेच गाडी आपली थांबते. कॅमेराचा माउंट नव्हता माझ्याकडे म्हणून मी या स्ट्रीपवर अडकवलेला, तर तो कॅमेरा पडला त्यामुळे थोडंसं क्लिप माझी गेलेली आहे. ठीक आहे, असो, जेवढी भेटली तेवढी आपली बोलायची. पुढे जायचं. असं काठी असलेली महत्त्वाची, म्हणजे मी एकटाच जातो आहे.
काय झालं तर आपण ह्या काठीने जीव वाचू शकतो. आता तो मरून पडलाय का जिवंत आहे ते माहीत नाही, पण इथून निघालेलं बरं. कदाचित तो गवा रेडाच असेल. खाली आपण बघितला मरून पडलेला कोणी मारलेला ते माहीत नाही. तिथून मी पटपट पुढे आलो आणि मला असं वाटलं काय आपण रस्ता वगैरे चुकलो आहे का, कारण की काय ही पायवाटच दिसते अशी. पण तेवढ्यात एक गोष्ट मला दिसली ह्या गडावर यायच्या आधी, जे व्हिडिओ वगैरे बघितलेले त्याच्यामध्ये ह्या शिड्या मला दिसल्या होत्या. या बघा इथून सुरू होतात. तर व्हिडिओ जे बघितले होते त्याच्यामध्ये सुद्धा ह्या अशा शिड्या दिसल्या होत्या. तर सरळ रस्ता आहे इथपर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही, थोडी चढ आहे पण चालतंय. शिड्या आल्या आहेत त्यामुळे पटपट फुडते चढू आणि हळूहळू तुम्हाला या सगळ्या गडाचा इतिहाससुद्धा सांगेन मी. तर चला जाऊया पुढे. पावसाळ्याच्या वातावरणात आहे ना या हे जे पाटी डोंगर दिसत आहे त्याच्यामधून कुठून कुठून आपल्याला थोडे थोडे छोटे छोटे झरेसुद्धा बघायला मिळतील. तर ते पण बघण्यासारखे दृश्य असतील पावसाळ्यात. आणि हे जे मध्ये मध्ये आपल्याला दिसत आहे कम्प्लीट डोंगर दिसतो आहे तसा मला वाटत नाही पावसाळ्यात दिसेल. संपूर्ण हिरवा हिरवा असा डोंगर दिसेल हा. तर पावसाळ्यातून येण्याची मजा वेगळी असेल. ह्याच गडावर असं नाही, सगळ्याच गडावर तुम्ही पावसाळ्यात जाल ना ती बाकीच्या दिवसांपेक्षा पावसाळ्यात जाण्याची मजाच वेगळी आहे. चला थोडा वेळ थांबलो होतो, सरळ चढण होतं. इथं पुढे आल्यावर परत आहे बघा, इथे एक झेंडा आहे जसा खाली झेंडा होता इथून सरळ वाट दिसते. बघूया तर मी तुम्हाला डायरेक्ट वरती भेटतो जिथे पण आपलं ते मंदिर वगैरे आहे वरती भैरोबा देवाचं. तिकडे जाऊनच तुम्हाला आता मी भेटतो. बाकी आता जरा चालतो, दमसुद्धा लागतो मध्ये मध्ये कॅमेरा पकडून. तर ठीक आहे चला भेटूया वरती डायरेक्ट. 1 hour later त्या झेंड्याच्या तिथून थोडं वरती चढल्यावर ना सरळ सपाट असा मारहाण आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर श्री भैरवनाथ देवाचं हे मंदिर इथे दिसतं. आजूबाजूला झेंडे लावलेले आहेत, हे कम्प्लीट असं मारहाण आहे. आजूबाजूला झेंडे आहेत संपूर्ण आणि हे मंदिर आहे. जस्ट आलो इथे, थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ बसतो, थोडं पाणी वगैरे पितो आणि त्यानंतर तुम्हाला ह्या मंदिराची ह्या गडाची इथल्या असलेल्या गोष्टींची सगळ्याची माहिती सांगतो. थोडा वेळ रेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला लगेच. Thank you.
दोन तास मला लागले हा पूर्ण गड चढायला, म्हणजे हा ट्रेक करायला मला दोन तास लागले इथपर्यंत यायला. हा पूर्ण गड चढताना एकही मला असा प्लेन जो पठार असतो जिथे आपण सरळ चालू शकतो असा कुठेही भेटलेला नाही. बाकीच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो बाकीच्या गडांवर तेव्हा कसं थोडं चढल्यानंतर एक सरळ पठार येतो, परत थोडंसं चढल्यावर परत असं चालत असतं. पण ह्या गडावर तसं काही नाही, दोन तास कंप्लीट तुम्हाला सरळ चढच वर चढत यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये आतापर्यंत बघितला असाल. दोन तास चढून आल्यानंतर तुम्हाला इथे श्री भैरवनाथाचं हे जे मंदिर आहे देवाचं हे मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर ज्या दोन तोफा आहेत त्या बघायला मिळतात. त्यानंतर दीपस्तंभ आहे, ठिकठिकाणी असे आपले भगवे झेंडे लावलेले आहेत. आणि इकडे आतमध्ये मंदिरात बघितल्यावर तुम्हाला बघायला मिळतं तर तिथे सगळे असे भांडी वगैरे पण ठेवलेले आहेत. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इथे जेवण वगैरे सुद्धा बनवू शकता, पण जेवण झाल्यानंतर ती धुवून तशीच आतमध्ये ठेवत जा. तर ह्या गडावर यायला मित्रांनो आपल्याला त्या काकाने सांगितल्याप्रमाणे दोन वाटा आहेत, एक दिगवळ्यातून आणि एक नरडव्यातून. तर आपण आलो आहे दिगवळ्यातून रांजणवाडी मार्गे. रांजणवाडी हे बेस विलेज आपल्या होता आपल्याला, आणि तिथून आपण ह्या गडावर चढत आलो. आत्तापर्यंत मला फक्त तो सुरुवातीला जो रेडा दिसला तोच रेडा दिसला, बाकी त्याच्या अति व्यतिरिक्त मला अजून काहीच दिसलं नाही. येताना मस्त सकाळचं वातावरण होतं, त्यामुळे मस्त आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता आणि मस्त शांततेत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर हा झाला या येईपर्यंतचा प्रवास. आता आपण या गडाचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. मित्रांनो महाराष्ट्रात जवळपास 6 भैरवगड आहेत, त्यातील हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधला दिगवळ्यातला हा एक भैरवगड. ह्याला दुसरं नाव रांजणगडसुद्धा आहे. याचं कारण असं की खालची जी रांजणवाडी आहे जे ह्या भैरवगडाचं बेस विलेज आहे जिथे आपण गाडी लावली, तर त्या रांजणवाडीच्या नावावरून ह्या गडाचं रांजणगड असंसुद्धा नाव पडण्यात आले. तर मित्रांनो ह्या गडाचा इतिहास एवढा ज्ञात नसला तरी कोकणातून घाटावर जाणाऱ्या या वाटेंवर खडा पहारा ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग नक्कीच केला जात असणार. गडाचं संरक्षण करणाऱ्या ज्या दोन छोट्या छोट्या तोफा आहेत त्या एकदम व्यवस्थित संवर्धन करून इथं ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. जर तुम्ही येत असाल तिथे तर त्याच्यावर बसून वगैरे फोटो काढायचा तुम्ही प्रयत्न करू नका. साधारण फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये या गावात म्हणजे रांजणवाडीमध्ये माय नावाचा एक उत्सव होतो. तर या उत्सवामध्ये या गावातील गडकरी मानकरी ह्या मंदिरात इथे दर्शनासाठी येत असतात आणि त्याच दिवशी रात्री इथे देवभेटसुद्धा होत असते. तर मित्रांनो भैरवगडावरची ही एक खासियत हा भैरीचा दगड. हा दगड असं म्हटलं जातं की 12 जणांनी 2 बोटांवर उचलला तर हा दगड सहज उचलला जातो. बघूया हा दगड आपल्याला उचलता येतोय का एकट्याला. आता 12 जणं तर माझ्याकडे नाही आहेत आणि 12 जणं कोण आलेसुद्धा नाही, आणि येत असाल तर 12 जणांशी बघून या आणि 2 बोटांवर हा उचलून बघा काय होत आहे, उचलला जातोय की नाही जातोय ते कमेंट करून मला नक्की फोटो पाठवू शकता त्याचा. मी आता उचलून बघतो. गणपती अप्पा तो दगड काय मला उचलता आला नाही, पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथे ती जी भांडी वगैरे होती ती बघा तुम्ही ह्या ठिकाणी अशी जेवण वगैरे बनवण्यासाठी वापरू शकता. इथे बघा चूल वगैरे मांडलेले आहेत, लोकांनी जेवण बनवलं आहे. फक्त जर इथे तुम्ही आलात जेवण वगैरे बनवत असाल तर मागे हे जे दिसतं आहे हे नाही होणार तुमच्याकडून, याची दक्षता मात्र घ्या. कारण की तुम्ही जर जेवण बनवायला इथे तुम्हाला मुभा दिलेली आहे तर फक्त जेवण बनवायलाच मुभा दिलेली आहे, इकडे घाण करायला मुभा दिलेली नाही. तर ह्या ज्या पद्धतीने ही घाण दिसते आपल्याला हे बघा लोकं अर्धवट जेवण वगैरे टाकलेलं आहे सगळं, तर ते फक्त नाही व्हायला पाहिजे. हे बघा इथे बघा किती जेवण वेस्ट वाया घालवलं आहे बघा. जर तुम्ही इथे येत आहे जेवण वगैरे बनवत आहे तर निसर्गाची पण तेवढीच काळजी घ्या. या अशा सगळ्या प्लास्टिकच्या प्लेट्स वगैरे इथं टाकू नका. या गाडाचा इतिहास तर तुम्हाला सांगून झालेला आहे, जेवढा मला भेटला जेवढा मी वाचला तेवढा मी तुम्हाला सांगितलेला आहे. जवळच वाघिणीचं पाणी नावाचं एक बारमही झरा आहे आणि ते झऱ्यातलं पाणी एका डबक्यात येऊन साठलं जातं आणि अतिशय थंड असं पाणी असतं ते. इथून जाताना आपण नरडव्याचं थोडंसं धरणसुद्धा बघू जे अर्धवट राहिलं आहे आणि मग तिथून आपण आपल्या परतीच्या वाटेला लागू, कारण की आता ऊन पण डोक्यावर आलं आहे. असं जास्त कडक ऊन लागायच्या आधी आपण खाली उतरूया जेणेकरून आपण व्यवस्थित बघून घरी जाऊ, म्हणजे सकाळी लवकर उठल्याचा फायदा होईल. तर बघतो आता मी झरा आणि मग तुम्हाला दाखवतो झरा. पण तो झरा काय मला भेटला नाही,
शोधला खूप, पण मला कुठे भेटला नाही. फेब्रुवारीत जो सण असतो त्यांचा तेव्हा सगळेजण येतात, तेव्हा जर तुम्ही येत असाल त्यांच्याकडूनसुद्धा तो जरा तुम्ही बघून घेऊ शकता. पण बाकी इथे आजूबाजूला पठार खूप मस्त आहे आणि आजूबाजूची डोंगररांग पण खूप मस्त बघायला मिळते. हे बघा, आणि इथे आपलं धरणसुद्धा बघायला मिळते ज्याचं काम अजूनसुद्धा चालू आहे. हे बघा, बाकी इथून निघूया आता आणि खाली भेटूया आणि तिथे मग व्हिडिओ स्टॉप करूया. म्हणजे जाताना कुठे काय दिसलं कोण आपल्याला प्राणी किंवा काही सरपटणारे प्राणी तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तुम्ही जाणून अशा प्रकारे आपण आलो खाली. तुम्हाला बोलल्याप्रमाणे खाली यायला मला फक्त एक तासच लागला, जास्त वेळ नाही लागला. एक तासात मी आलो खाली. येता येता बघत होतो कोण आपल्याला जुने जाणकार भेटत आहेत का आपल्याला काही गोष्टी सांगायला, त्यापैकी कोणच भेटले नाही तर मी आलो डायरेक्ट. आणि सगळ्यात मेन मुद्दा असा की तो जो होता बैल आहे का गवरेड आहे ते मला माहीत नाही, पण त्याचा फोटो परत काढून आणला आहे मी. तर खाली आपले हे जे रांजणवाडी गाव आहे या गावात जाऊन कोणाला तरी दाखवतो, मग बघतील ते काय करायचं ते. बाकी इथे थांबलो आहे जरा पाणी बिणी पित होतो, पण तितक्यात बाजूला मला हे दिसलं. हे ह्याला म्हणतात डोंगराची काळी मैना, म्हणजेच करवंद. तर आता हे करवंद घेतो इथून थोडेफार जेवढे आहेत. तर हे बघा इथे खूप दिसत आहेत अशी. तर हे जरा जरा जेवढं जमेल तेवढं ह्या रुमालमध्ये बांधून घेतो आणि घरी जायला निघतो. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या आजूबाजूचे जे परिसर असतील ते तुम्ही असे एक्सप्लोअर करा. ते जर या भैरवगडावर कोण इकडचे जवळपासचे रांजणवाडी गावातले कोण आले तर त्यांनी मला त्या तळ्याचा फोटो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या ह्या गडाचा काही वेगळा जो मी सांगितला त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा इतिहास असेल तोसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटी अजून एका कुठच्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त का, मस्त रहा. बाय बाय.